प्रभाग क्रमांक 26 मध्ये जनतेसाठी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अलकाताई आहिरे यांच्या प्रयत्नांतून परिसरात पावसाळी गटार लाईन टाकणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. तर यावेळी सरस्वती चौक, खुटवड नगर, धंदाई कॉलनी, साळुंके नगर आदी परिसरात पावसाळी गटार लाईन टाकणे या कामाचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. तर यावेळी पालिकेत भाजपची सत्ता असल्याने मला चांगली कामे करता आली, नागरिकांच्या समस्या सोडवता आल्या आणि यापुढेही जनतेसाठी नेहमीच विकास कामे करत राहू, तसेच राहिलेले काम देखील लवकरच पूर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी अलका आहिरे यांनी नागरिकांना दिले. पूजनासाठी आमचे लाडके अध्यक्ष बालवे साहेब, तसेच जगन पाटील अण्णा, बाळासाहेब पाटील, आर आर पाटील, आमच्या मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाटील, अशोक पवार, कैलासजी आणि माझ्यासारखे इथे जमलेले माता आणि भगिनीवर पत्रकार बनतो. प्रभाग क्रमांक 26 खूप काही ठिकाणी अडचणी, कामाच्या खूप अडचणी येतात आणि मी एवढ्या कामाच्या या कोणत्या स्वरूपात सोडायचं, काय सोडायचं हे मला चांगला अनुभव आहे महानगरपालिकाचा. आणि महानगरपालिकामध्ये ही भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे मला चांगलं काम करता आलं, प्रभागाचे अडचणी सोडता आल्या. आणि हे अंदाजपत्रामध्ये हे काम आहे 1.5 कोटीचं पावसाळी गटारचे म्हटल्यावर आता तुम्ही पाहिलं असेल इथं पण असे खूप असं साचलेले जागेच आहे. आणि शिवशक्ती भागामध्ये ही पावसाळी गटार टाकली गेली नव्हती म्हणून हा मोठा निर्णय मी असा घेतला की 1.5 कोटीचा हा प्रश्न मार्ग लागू हा खुटवा नगर, शिवशक्ती, सरस्वती चौक असा या भागासाठी हा 1.5 कोटीचा निधी मी हा इथं वापरलेला आहे पावसाळी गटारसाठी. आणि एक मोठी अशी समस्या पाण्याची, अनेक वर्षे या शिवशक्तीमध्ये तशा लोकांनी रहिवासी काही असताना पाण्याला फार समोर जात होत्या माझ्या महिला भगिनींना. आणि मी असं धोरण घेतलं पाण्याच्या टाकीसाठी ते आपल्या गोपीनाथ मोठे उद्यानसाठी तिथे एक मोठी भूमी आपली पाण्याच्या टाकीसाठी ते काम द्यायचं मोठं मार्ग लागलेलं आहे. आणि काही दिवसातच ज्या भगिनी माझे ज्या खड्ड्यातून पाणी भरतात, पाण्याचे ज्या अडचण येतात ते भविष्यकाळात ते येणार नाही, ते मी लवकर कामं लावतो. आणि आता काही रस्ते माझे बाकी राहिलेले आहेत, त्यात एवढ्या 8 दिवसात 15 दिवसात ते रस्ते बरंच झालेले आहे विकास ते राहिलेले आहे, त्यात ते रस्ते मी लवकरात लवकर पूर्ण करायचं काम करेन. धन्यवाद. तर यावेळी गिरीश पालवे यांनी गेल्या 5 वर्षात नाशिकच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांबद्दल माहिती दिली. आमदार यांनी गेल्या 5 वर्षात भरपूर कामं केली परंतु आपल्याला विरोधी पक्षाला विकासच दिसत नाहीये. त्यात मी अजून एक जोडू इच्छितो की परवाच्या दिवशी संपूर्ण जगामध्ये एक मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे भारताने 100 कोटीचं लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य केलं. अशी कामं ध्येयाने पछाडल्याशिवाय होत नाहीतर विरोधक टीका करत होते की लसीकरण घेतल्याने असं होईल तसं होईल, रोग होईल, काही उपयोग होणार नाही, लोकांना निगेटिव्ह वातावरणात नेत होते. परंतु मोदीजींचा निर्धार पक्का होता, त्यामुळे 100 कोटीचं लसीकरण झालं. नाशिकचा विकास हा होणारच आहे आणि बराचसा झाला आहे, अजूनही बरीच विकास कामं आपण करू शकतो. आत्ता जी कामं झाली आहे ती भरपूर झाली आहे. आपण निओ मेट्रो आणली आहे, आपण द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल आणलं आहे, अजून रस्त्याची कामं सुरू आहेत, नमामी गंगेचं आपल्याला केंद्राकडून मदत मिळणार आहे. जरी राज्य सरकारने किती स्थगिती केली पण केंद्र सरकारच्या मदतीने आणि महापालिकेच्या मदतीने आम्ही नाशिकचा विकास करू याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत.
तसेच यावेळी कैलास आहेरे यांनी देखील नागरिकांनी बहुमताने निवडून दिले नसते तर आम्ही प्रभाग क्रमांक 26 मध्ये विकास कामे करू शकलो नसतो, तर नागरिकांनी टाकलेल्या विश्वासामुळेच परिसरात विविध प्रकारची विकास कामे पूर्ण होत आहे असं देखील मत यावेळी कैलास आहेरे यांनी व्यक्त केलं. आमची महापालिकेमध्ये बहुमताने सत्ता दिली नागरिकांनी आणि खऱ्या अर्थानं हा नागरिकांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे. जर नागरिकांनी आम्हाला भरभरून जर काही या प्रभाग क्रमांक 26 निवडून नसतं दिलं, भारतीय जनता पार्टीवरती जर विश्वास टाकला नसता, तर खऱ्या अर्थानं हे काम झालं नसतं. अनेक ना अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 26 शिवशक्तीनगर असेल, खुट्टूनगर, शाहूनगर, बरोबाबानगर या भागामध्ये पावसाळी ड्रेनेजचं काम गेल्या 15-20 वर्षापासून झालं नव्हतं. परंतु मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत दिल्या कारणाने आमचे स्टँडिंग चेअरमन त्यावेळेस हिंगवरी आडके होत्या, त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरा करून अंदाजपत्रमध्ये 1.5 करोड रुपये पावसाळी ड्रेनेजसाठी धरले आणि खऱ्या अर्थानं आज ते कामाची सुरुवात कुठेतरी होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक ना अनेक काम आम्ही या प्रभाग क्रमांक 26 केलेले आहे. मग आमचे गिरीशभाऊ पालवे असतील, आमचे स्टँडिंग चेअरमन गणेशजी गीते असतील, महापौर, उपमहापौर, मावशी, सर्वांच्या माध्यमातून आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीच्या समन्वयामध्ये बैठक होते. कुठला नगरशो कुठल्या प्रभागामध्ये काम करत नाही, जे काही कमी असलं तर आमचे शहर अध्यक्ष दखल घेतात आणि आयुक्तांना पाठपुरा करून किंवा महासभामध्ये काही जर अंदाजपत्रामध्ये जर काही निधी कमी असला तर तो पूर्णपणे कसा ठराव मांडायचा, ठरावच्या माध्यमातून आम्ही हे काम काढत असतो. प्रभाग क्रमांक 26 आज बी 2-3 फूट खड्ड्यातून आमच्या माता भगिनी पाणी भरताय. गोपीनाथजी मुंडे उद्यानमधील 4.5-5 करोड रुपयाची पाणीची टाकी जी युद्ध पातळीवरती काम चालू आहे ते पण लवकरात लवकर शिवशक्तीनगर वाशींना मुबलक पाणी मिळेल. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीचं बहुमत आणि भारतीय जनता पार्टीचा पारदर्शक कारभार, आमच्या नेत्यांचा पारदर्शक कारभार. म्हणून नगरसेवकांवरती आम्ही सर्व समन्वयाचे आमचे एक वास असतं आमच्या कमिटीचा. प्रत्येक नगरसेवकांनी काम केलं पाहिजे, नागरिकांना कुठलाही इजा होणार नाही अशी नागरिकांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज हा खरा तर काम आज उद्घाटन झालेलं आहे. सर्व पूर्ण प्रभागातले रस्ते डांबरीकरण होणार, आत्ताच टेंडर निघणार आहे उद्या परवा 1.25 कोटीचं, ते पण काम आम्ही लवकरात लवकर करू. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे शहर अध्यक्ष उपस्थित राहिले, आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचे जगन अण्णा पाटील, शहराचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आर आर पाटील, परकाजी चकूर, आमचे मंडळ अध्यक्ष अविनाशभाऊ पाटील, योगेशजी पवार, सोनू शेवाळे, सर्व माता भगिनींनी आज कार्यक्रमात शोभा वाढवली आणि सर्व आपल्या अध्यक्षांना माध्यमातून आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तर या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी शहर अध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका अलकाताई आहेरे, सरचिटणीस जगन अण्णा पाटील, बाळासाहेब पाटील, उखा पाटील, अविनाश पाटील, प्रकाश चकोर, आर आर पाटील, अशोक पवार, योगेश पवार आदींची उपस्थिती होती. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नाशिक.